पालघर मध्ये दोन एसटी बस मध्ये भीषण अपघात, 50 प्रवासी जखमी। अपघाताचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून आला समोर। डहाणू, ठाणे, सातारा व जव्हारवाडा या बसची ठोकर होऊन कोकणीपाडाजवळ भीषण अपघात, 50 प्रवासी किरकोळ जखमी। विक्रमगड तालुक्यातील आलोंडे कोकणीपाडा येथील राईस मिल जवळ डहाणू, ठाणे व वाडा जव्हार या बसचा आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर ठोकर होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसले तरी दोन्ही बसमधील 50 प्रवासी किरकोळ तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत। आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाडाकडे जाणारी डहाणू, ठाणे, सातारा तसेच वाडावरून येणारी जव्हार वाडा बस कोकणीपाडा येथील राईस मिल जवळ समोरासमोर ठोकर होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दोन्ही बसमधील जवळजवळ 50 प्रवासी गंभीर तसेच किरकोळ जखमी झाल्याचे या बसमधील प्रवाशांनी सांगितलं आहे। यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना तातडीने वाडा विक्रमगड येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई।